प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना देशातल्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे, त्यामुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरही मोफत उपचार करणं शक्य झालं आहे. मध्य प्रदेशमधल्या शंकर भास्कर यांच्या आयुष्यात ही योजना आशेचा किरण ठरत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून अकोला इथल्या रिलायन्स कॅन्सर केअर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पद्धतीने लाभार्थ्यांवर मोफत उपचार केले जातात. मध्य प्रदेशमधल्या बैतूल इथल्या 48 वर्षीय शंकर भारस्कर यांना कर्करोगाच्या तपासणीनंतर रेडिएशन, केमोथेरपीसह सर्व उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत मिळाल्याने त्यांचा लाखोंचा खर्च वाचला असून त्यांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे. ये भारत आयुष्मान कार्ड द्वारा मेरा अकोला जिले में महाराष्ट्र में भारत सरकार का जो कार्ड था उसके द्वारा मेरा मुफ्त इलाज किया गया यहाँ पे दवाखाने में. हमारे जैसे गरीब लोगों के लिए योजना बहुत अच्छा निकाला केंद्र सरकार ने. 4 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अकोल्यामधल्या रिलायन्स कर्करोग रुग्णालयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अत्याधुनिक साधनांच्या मदतीने कर्करोगावर उपचार केले जातात अशी माहिती रुग्णालयाचे कर्करोग तज्ज्ञ डॉ दिनेश पवार यांनी दिली. इथे सर्व अत्याधुनिक मशीन आणि तंत्रज्ञानाद्वारे आम्ही कॅन्सरग्रस्त पेशंटची उपचार करतो. इथे ट्रूबीम नावाची खूप अत्याधुनिक मशीन आहे, ज्याच्यामध्ये IMRT, IGRT, SRS, SBRT अशा अत्याधुनिक टेक्निकने आपण ट्रीटमेंट करू शकतो. ह्या मशीनची जी अगोदरच्या काळात ट्रीटमेंट करायला 15 ते 20 मिनटे लागायचे, ही मशीन फक्त 3 ते 4 मिनटात एकदम अचूक ट्रीटमेंट करते आणि या मशीनवर होणारे साईड इफेक्ट खूप कमी आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 1300 पेक्षा अधिक आजारांवर मोफत उपचार केले जातात. देशभरातील कुठलाही लाभार्थी कुठेही लाभ घेऊ शकतो, त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना मोठा आधार ठरली आहे अशी माहिती आयुष्मान भारत योजनेच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ अश्विनी खडसे यांनी दिली. भारत योजना जी आहे ती अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. तर याच्यात ही जी लाखोची ट्रीटमेंट आहे, आपण जर प्रायव्हेटमध्ये गेलो तर ही जी लाखोची ट्रीटमेंट्स आहे आज याच्यासाठी किती खर्च झाला असेल आणि कितीतरी गोरगरीब आहेत की जे खर्च करू शकत नाहीत. तर अशा लोकांना ही एक जीवनदायी योजना आहे की ज्यांच्यामुळे यांना ॲक्च्युली जीवन मिळत आहे आणि यांना फायनान्शियल सपोर्ट पण मिळत आहे, कारण की त्यांचा पैसा खर्च नाही होत आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे संपूर्ण देश एक झाला असून महाराष्ट्रात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबवल्या जात असल्याने लाभार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला.